सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव 2024 दिनांक 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव. 100+ कंपन्या 10,000+ रोजगार. या संधीचा 1000+ युवक युवतींनी लाभ घ्यावा. बेरोजगारी हटाऊ कोपरगाव घडवू. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. सहकारात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-25 या वर्षाच्या 70व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार रोजी सकाळी 10:30 उद्योग समूहाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या सुविद्ध पत्नी सौ शकुंतला चव्हाण यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कर्मचारी संचालक सुनील कोल्हे यांनी दिली आहे. कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्याचा निर्णय घेऊन मागील वर्षी पूर्ण क्षमतेने संपूर्ण नव्या युनिटवर यशस्वी गळप हंगाम घेऊन हा ऐतिहासिक गळीत हंगाम ठरला असून यापुढे देखील अनेक विक्रम नोंदविले जाणार असून कारखान्यासह सर्व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या या 70व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा होणार असून या कार्यक्रमात सर्व सभासदांनी व कारखान्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी संचालक सुनील कोल्हे व कारखाना व्यवस्थापनांनी केले आहे. जिरायती विभागाला वरदान ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाला उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून 800 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या संदर्भात नामदार विखे पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना पत्र देऊन निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या पुरवठ्याला मोठे यश आले असून नाबार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारने निधी देण्यात मान्यता दिली आहे. राज्यात 1 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या दुधाला 35 रुपये लिटर दर मिळणार आहे. त्यासाठी लिटर मागे 7 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे आठवड्याभरात संबंधितांच्या खात्यावर वर्ग होतील असेही त्यांनी जाहीर केले. अकोले तालुक्यातील सर्व गाव वाडा वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. 2 विवाहितांचा सासरी छळ केल्याप्रकरणी त्यांच्या पतीसह सासऱ्यांविरुद्ध तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही विवाहितांचा वाहन खरेदीसाठी पैसे आणावेत म्हणून सासरच्यांनी छळ केला असल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरावून 5 लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या 10 जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पती अनिल शिवराम पालवे, सासू शशिकला शिवराम पालवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथील बाजारतळ
व सोसायटी चौकात राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स अज्ञात व्यक्तीने फाडल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी विविध संघटनांमधून केली जात आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजार तळ व सोसायटी डेपो येथे शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन यांच्या समर्थकांनी शुभेच्छा फ्लेक्स लावले होते. तसेच माजी खासदार सदाशिव लोखंडे तसेच आमदार लहू कानडे यांच्या कार्यकर्त्यांनीही अशा प्रकारे नवरात्र उत्सवाचे बॅनर लावले होते. शनिवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने हे फ्लेक्स फाडले. रविवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच कार्यकर्ते बाजार तळावर जमा झाले होते. या घटनेमुळे त्रिभुवन यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून फ्लेक्स फाडणाऱ्याचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. इस त्योहार अपने घर कुछ जाए सैमसंग के AI पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड, जीरो इंटरेस्ट EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. कोपरगाव शहरातील ब्रिटिशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदाम बांधणे अत्यंत गरजेचे होते. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे प्रस्ताव दाखल करून निधीची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने कोपरगाव येथे नवीन 3000 मेट्रिक टन क्षमतेने शासकीय धान्य गोदाम बांधण्यासाठी 5.28 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात आणखी एका शासकीय इमारतीची भर पडणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील जनतेला रेशनवर धान्य पुरवठा करणाऱ्या धान्य गोदामांची अत्यंत दुरावस्था झाली होती. त्यामुळे धान्याचे नुकसान व येणाऱ्या वितरण व्यवस्थेत अडचणी होत होत्या. स्वतंत्रपूर्ण काळातील ब्रिटिशकालीन व्यवस्थेत त्यावेळी सद्य लोकसंख्येनुसार उभारण्यात आलेल्या या धान्य गोदामाची साठवण क्षमता कमी असल्यामुळे नवीन शासकीय धान्य गोदाम बांधणे गरजेचे होते. आज रोजी कोपरगाव शहर व तालुक्यातील वाढलेल्या लोकसंख्येला वेळेत रेशनचा पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव शहरात शासनाच्या मालकीचे स्वतःचे मोठी क्षमता असलेले शासकीय गोदाम व्हावे यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नवीन 3000 मेट्रिक टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदामासाठी महायुती शासनाने 5.28 कोटी निधी मंजूर केला आहे. या गोदामाच्या सभोवताली सर्व प्रकारच्या सोयी सुविधा व वाहन धारकांसाठी पार्किंगची प्रशस्त सुविधा उपलब्ध असणार आहे. या 5 वर्षात कोपरगाव शहरात जवळपास 90 कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय इमारतींमध्ये उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय इमारत, ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यालय व कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत, पशु चिकित्सालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत, व्यापार संकुल, नगर परिषद इमारत अशा विविध शासकीय इमारतींनी कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली असून धान्य गोदामांच्या इमारतींमुळे त्यात अधिकची भर पडणार आहे. त्याबद्दल मतदारसंघातील जनतेच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, अन्य नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहेत. बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 7 तोळ्याचे मिनी गंठन व 400 रुपये असा एकूण 1,40,400 रुपयांचा ऐवज लंपविला. संगमनेर बसस्थानकावर निर्मला जयराम आंबरे या शनिवारी सायंकाळी 5:30 सुमारास अकोले बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील 7 तोळे सोन्याचे मिनी गंठन पोबारा केला. चोरी झाल्याचे समजताच त्यांनी आरडाओरड केली मात्र त्यांचा काहीच फायदा झाला नाही. रविवारी त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत. रत्नप्रभा फॅसिलिटी या ठेकेदार कंपनीला शासनाचा निधी न मिळाल्याने मागील 3 महिन्यांपासून येथील नगर परिषदेतील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ देण्यात यावेत तसेच अन्य काही मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. याबाबत काँग्रेसचे घनश्याम शेलार, भाजपचे विक्रमसिंग पाचपुते व नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांशी व संबंधित ठेकेदार कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर ठेकेदार कंपनीने आठवड्याभरात 2 महिन्यांचे पगार देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
भूमिपुत्रांना एमआयडीसीत नोकऱ्या द्याव्यात या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अशोक गाडीलकर व सरपंच संदीप वाघमारे यांची कंपनी व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्यावे असे आश्वासन दिल्यानंतर अशोक गाडीलकर व उपोषण स्थगित केले आहे. सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी चांगलीच ओळख आहे, त्या ओळखीतून सरकारी कार्यालयातील कामे करून देतो असे सांगत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अनेक महिलांकडून एकाने पैसे घेत त्यांची कामे न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महादेव किसन डाडर या व्यक्तीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.